नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे जेजदा जितेंद्र लोणे। मी एके जशी शाळेत तिसरे शिकत आहे। आज मी तुम्हाला गोष्ट सांगत आहे चतुर उंदराची। एक होता उंदीर, तो खूप अटकायचा। एकदा त्याला फडकं मिळालं होत। त्याला वाटलं की आता या फडक्याची सुंदर टोपी शिवून घेऊया। तर पहिला तो धोबीवाल्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, धोबी दादा, या फडक्याला धुवून दे पाहू। धोबी दादा म्हणाला, मी तुला अजिबात फडका धुवून देणार नाही, मला त्रास देऊ नकोस। उंदीर म्हणाला, देत नाही तू, ठीक आहे, मी राजाकडे जातो, शिपाई आणतो आणि पाहतो तुझी गंमत। शिपायचं नाव ऐकल्यावर धोबी घाबरला आणि म्हणाला, नको रे बाबा शिपाई आणूस, मी देतो तुला फडका धुवून। धोबीने फडका धुवून दिला। आता फडका घेऊन उंदीर शिंपीवाल्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, शिंपी दादा, या फडक्याची सुंदर टोपी शिवून दे पाहू। शिंपी जोरात ओरडला, मला अजिबात त्रास देऊ नकोस, मी नाही देणार तुला टोपी शिवून। मग उंदीर बोलला, ठीक आहे, मी राजाकडे जातो, शिपाई आणतो आणि पाहतो तुझी गंमत। आता शिंपी घाबरला आणि म्हणाला, नको रे बाबा शिपाई आणूस, मी देतो तुला टोपी शिवून। शिंप्याने टोपी शिवून दिली। आता उंदीर टोपीला घालून घरी गेला। त्याने आरशात बघितलं, तो खुश झाला आणि मग त्याला वाटलं की आता या टोपीला एक छान सालार गोंडा लावून घेऊया। तर तो गोंड्यावाल्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, गोंडे दादा, या टोपीला एक छान सा लाल गोंडा लावून द्या पाहू। आता गोंडावाला म्हणाला, आज माझ्याकडे घरी नाही, मी तुला अजिबात लावून देणार नाही गोंडा। आता मग उंदीर म्हणाला, ठीक आहे, मी राजाकडे जातो, शिपाई आणतो आणि पाहतो तुझी गंमत। शिपाईचं नाव ऐकल्यावर गोंडाला घाबरला, त्याने पटकन टोपीला गोंडा लावून दिला। आता तो उंदीर टोपी घालून राजाला भेटायला गेला। राजा घोड्यावर बसून रस्त्यावरून जात होता। राजाला जवळून बघायला ये म्हणून उंदीर झाडावरती चढला। राजा झाडाच्या खालती आला, तो त्याला हाक मारणारच होता की त्याच्या डोक्याची टोपी राजाच्या पुढे जाऊन पडली। आता राजाने विचारलं की सुंदर टोपी कोणाची आहे। उंदीर बोलतो, टोपी माझी आहे, मला परत द्या। राजा म्हणतो, नाही, मला आवडली आहे, मी नाही द्या। मग तो उंदीर तडक घरी गेला आणि ढोलकं घेऊन आला। तो वाजवत तो ओढू लागला, डुम डुम डुमाक, डुम डुम डुमाक, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली। आपल्याला भिकारी ऐकताच राजा ओशाळला, त्यांना टोपी परत दिली। टोपी मिळताच उंदीर खुश झाला। तो ढोलकं वाजून म्हणू लागला, राजा घाबरला, माझी टोपी दिली, राजा घाबरला।